मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत कोकणातल्या एका भन्नाट आणि युनिक ठिकाणाला, जे आहे भारतातलं पहिलं आणि एकमेव थीम रिसॉर्ट, ज्याच्या प्रत्येक रूम्स आणि कॉटेजेस वेगवेगळ्या थीम्सवर आधारित आहेत. उत्तरेच्या काश्मीर पासून ते दक्षिणेच्या केरळ पर्यंत आणि पूर्वेच्या आसाम पासून ते पश्चिमेच्या गुजरात पर्यंत वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, तिथले वेगळेपण आणि तिथले आर्किटेक्चर दाखवणारे कॉटेजेस इथे आहेत. मित्रांनो, भारतातीलच काय तर अरब, इजिप्त आणि युरोपियन थीम्सवर बनवलेले कॉटेजेस सुद्धा इथे आहेत. आणि त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात मोठे असे अफलातून वॉटर पार्क सुद्धा इथे आहे. तर आज आपण निघालो आहोत यो रिगालो थीम रिसॉर्ट आणि एक्वावाईल्ड वॉटर पार्कला भेट द्यायला, जे की रत्नागिरीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्गावरच्या निवडी या गावात आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सहलीला. आम्ही सकाळी 7 वाजता पुण्याहून दिओ रिगालोला जायला निघालो. पुण्यापासून हे अंतर साधारण 295 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून हे अंतर 325 किलोमीटर आहे. कराडच्या पुढे आम्ही NH4 म्हणजे पुणे बेंगलोर हायवे सोडून उजवीकडे वळालो. या रोडवर कोकरूडच्या पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी जवळून खूप साऱ्या पवनचक्क्या पाहायला मिळतात. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा एकदा निघालो आहोत आपल्या एका नवीन कोकण सहलीला. यावेळी आपण चाललो आहोत ते रत्नागिरी जिल्ह्यातील दिओ रिगालो या एका सुंदर रिसॉर्टला भेट द्यायला. तिथे आपण वॉटर पार्कची सुद्धा मजा घेणार आहोत. आत्ता आपण उभे आहोत तो आहे आंबाघाट. नुकताच हिवाळा चालू झाला आहे, त्यामुळे डोंगरावरची सगळी गवतं ही सुकलेली आहेत आणि मस्त सोनेरी रंग सगळीकडे पसरलेला आहे. आणि दुपारी 2 वाजता आम्ही दिओ रिगालोला पोहोचलो. पहिल्यांदा रिसेप्शन मध्ये चेक इनच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. आम्हाला इथे पोहोचायला 2 वाजलेत आणि आता सगळ्यांना भरपूर भूक लागली. पहिल्यांदा आपण जेवण करूयात. चला मित्रांनो, इथल्या सगळ्या रूम्स फक्त थीम वरती आधारलेल्या आहेत असं नाहीये. इथलं जे रेस्टॉरंट आहे ते सुद्धा एका खास समुद्राच्या थीम वर बनवलेलं आहे. चला आपण बघूयात ह्या रेस्टॉरंटची खासियत काय. गेट पासूनच होते. आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या समुद्रामध्ये किंवा एखाद्या जहाजामध्ये आलेलो आहोत. अशी सगळी थीम या चारही बाजूला बघायला मिळते. रिसेप्शन आहे ते सुद्धा एका जहाजाच्या आकाराचं बनवलेलं. इथे आल्यानंतर आम्हाला एक जाणवले की या रिसॉर्टच्या संपूर्ण परिसराचा कोपरा न कोपरा कल्पकतेने आणि नाविन्यपूर्ण असा बनवलेला आहे. आम्ही पहिल्यांदा ऑर्डर दिली आणि ह्या रेस्टॉरंट मधल्या युनिक गोष्टी पाहायला लागलो. कोकणात आलोय आणि मस्त माशांबरोबरच मासे ट्राय करणार होता. मस्त ऍक्वा थीम मध्ये इथे अँकर आहे आणि जहाजाच्या खिडक्या सुद्धा इथे आहेत. एकंदरीतच खूप भारावलेलं वातावरण आहे. मस्तपैकी वरती जे आहे तिथे पण मासे आहेत. सिलिंग त्यांनी मस्तपैकी ॲक्वेरियमचं गेलेलं आहे. वाव. बापरे, मोठा ऑक्टोपस आहे इथे तर. स्टार्टर मध्ये आपण कबाब मागितलाय आणि मस्त स्मोकिंग कबाब आलाय. बघूया, ट्राय करूया. मस्त एकदम गरमागरम कबाब. कोकणात आलं म्हणजे मासे तर हवेच. स्टार्टर आणि मेन कोर्स दोन्ही मध्ये मासे सांगितले. स्टार्टर मध्ये आपण
पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय ट्राय करणार आहोत. आणि हा मेन कोर्स झाला. मेन कोर्समध्ये मस्तपैकी फिश करी आहे. यांच्यामध्ये सुरमई फिश करी आणि प्रॉन्स मसाला फ्राय आहेच आणि तांदळाची भाकरी. हे इतकं सुंदर रेस्टॉरंट आम्ही पहिल्यांदा पाहत होतो. जेवण करून आम्ही आमच्या जंगल सफारी या रूम मध्ये आलो. रूम पाहून मुलं तर एकदम खुश झाली. ही आहे आपली जंगल सफारी रूम. चला या रूमची आपण एक टूर घेऊयात. आतमध्ये आल्या आल्या हा पट्टेरी वाघ आपलं स्वागत करतो आणि या बाजूला या झाडावर एक मोठा साप आहे आणि इथे ही आपली रूम आहे. वा, रूम मध्ये ह्या वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे बेड केलेत. एकूण 6 बेड या रूम मध्ये. इथे हत्ती आहे, हा जिराफ आहे आणि इकडे उंट आहे. हे 3 प्राणी सोडून अजून 3 प्राणी आपल्या रूम मध्ये आहेत बरं का, पाहिजेत. बापरे, हे कोणतरी नवीन प्राणी दिसतात इथं. या हत्तीच्या बेडवरती अर्णव आहे, इकडे जिराफच्या बेडवर स्वरा आणि हा आमचा छोटा कलाकार उंटाच्या पाठीवर वरद. घरून निघतानाच या तिघांनी ठरवलं होतं की आपल्याला या रूम मध्ये कुठल्या कुठल्या प्राण्यांच्या अंगावरती झोपायचंय. या बाजूला वॉशरूम्स आहेत. जंगल सफारीची ही रूम डॉर्मिटरी असल्यामुळे यांनी 2 वॉशरूम्स इथे दिलेत. या दिओ रिगालो रिसॉर्टमध्ये वेगळ्या वेगळ्या थीमच्या ज्या रूम्स आहेत त्या सगळ्या रूमच्या आपण आता टूर करूयात. प्रत्येक रूमची काय खासियत आहे, काय थीम आहे आणि कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कल्पना त्यांनी त्या रूममध्ये राबवल्यात ते आपण बघूयात. सुरुवात करूयात बेंगाल रूमपासून. तर नाव पण त्यांनी दिलं आहे भालोबाशी बेंगाल. या एंट्रन्सच बंगालच्या कलाकृतीपासून केलेला आहे. आणि आतली जर आपण थीम पाहिली तर जणू आपण बंगालच्या एखाद्या राजवाड्याच्या रूममध्ये आहोत किंवा तिथल्या एखाद्या पारंपरिक घरामध्ये आहोत. अशा प्रकारचे पडदे किंवा बेड हे त्या पद्धतीने सजवलेलं आहे. या बंगालच्या रूममधून बाहेरचा हा नजारा असा मस्त दिसतोय. ही आमची खाली जंगल सफारीची रूम. आता ही पुढची रूम आहे आपल्या सर्वांच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची, वाडा महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संस्कृती इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार, आपल्या वाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ह्या वाड्याचं मस्त इंटेरियर आहेच. शिवाय इथे खणाची पांघरुण, उशांचे खोळ हे खणाच्या कापडाचे आहेत. महाराष्ट्रीयन संस्कृती खूप सुंदरपणे रिफ्लेक्ट केली आहे इथे. आपल्याकडे असणारे दिवे, इथे या देवळीमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा दाखवलेली आहे. चला आता आपण पाहूया आपल्या भारत भूमीचा मुकुट असणारा काश्मीर, काश्मीरची रूम. या रूमचं नाव त्यांनी दिलंय जश्ने काश्मीर. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या सर्व डिझाईन, सर्व कलाकुसर ही काश्मीरी पद्धतीने केलेली आपल्याला जाणवती. आता इथं जर पाहिलं तर हे जे पार्टिशन केलंय याच्यामध्ये हे कमळाचे फुलं त्यांनी दाखवलेले आहेत. हे जे बाथरूमचे दरवाजे दाखवले आहेत त्याच्यावरती ही देवदारची पाने आहेत. ही सगळी कलाकुसर सुद्धा काश्मीरी पद्धतीशी आपल्याला बघायला मिळते. रूम मध्ये आल्यावर आपण श्रीनगर मधल्या एखाद्या हाऊसबोट मध्ये आलोय असंच जाणवतं. आता थोड्या वेळाने अंधार पडेल म्हणून आम्ही इथल्या या इन्फिनिटी पूलला स्विमिंग साठी गेलो. बाकीच्या रूम्स आपण सकाळी पाहूयात. नाऊ इट्स स्विमिंग टाइम.
ह्या पूल मध्ये आम्ही भरपूर खेळलो. मित्रांनो, पाण्यात एक जादू नक्की असते, त्यात डुंबले की आपण एकदम फ्रेश होऊन जातो. पोहून झाल्यावर भरपूर भूक लागली होती. पुन्हा एकदा अक्वा थीम रेस्टॉरंटला गेलो, इथले स्पेशल चिकन मुर्ग मुसल्लम ऑर्डर केले. चिकन मुर्ग मुसल्लम नावही मस्त आहे आणि चवही छान आहे. सुप्रभात मित्रांनो, कोकणातल्या या रम्य सकाळी आम्ही दिओ रिगालो या रिसॉर्ट मध्ये आता चहा घेतोय. मस्त थंडी पडली आहे आणि समोर हा जंगल आणि डोंगराचा सुंदर व्ह्यू आहे. भरपूर धुकं जमा झालंय आणि एकदम छान प्रसन्न वाटतंय. नाश्त्यासाठी आत्ताच आपल्याला कॉल आलेला आहे आणि बुफे रेडी आहे, तर चला नाश्त्याला. नाश्त्यासाठी मस्त बुफे मांडून ठेवला आहे. नाश्त्यासाठी काय काय बघूयात आपण? चहा, कॉफी, दूध, इथे ब्रेड बटर आणि ब्रेड जॅम आहे, बॉइल्ड एग आहेत, गरमागरम पोहे, पावभाजी आहे, चोकोज आणि कॉर्नफ्लेक्स आहेत आणि मँगो क्रश ज्यूस आहे. मित्रांनो, आमचा हा भारत दौरा आता पोहोचला आहे दक्षिण भारतामध्ये आणि आम्ही आलो आहे दक्षिण भारतातल्या मालगुडी स्टेशनवरती. या तुम्हाला दाखवतो. काल आम्ही दिओ रिगालोच्या जंगल सफारी या रूममध्ये राहिलो होतो. आज नवीन रूम ट्राय करावी म्हणून आम्ही मालगुडी डेज या डॉर्मिटरीमध्ये शिफ्ट झालो. जेव्हा दूरदर्शनचा जमाना होता तेव्हा दूरदर्शनवरती मालगुडी डेज नावाची एक मालिका लागायची, त्यातला स्वामी सगळ्यांना आठवत असेल. तर या मालगुडी डेजच्या थीमवरती ही रूम बनवलेली आहे. ता ना 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 ता ना 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 ही धून सर्वांना आठवत असेल. मालगुडी डेजची ही धून त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाली होती आणि सर्वांना आवडायची. ही आपण रूम पाहूयात. तर ही आहे आपली मालगुडी डेजची रूम. जर तुम्ही पाहिलं तर इंटेरियर हे बऱ्यापैकी कर्नाटकातल्या एखाद्या गावातले वाटते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मालगुडी हे कर्नाटकातलं गाव आणि ही इरकल साडीचे पडदे इथं तयार केले. इरकल हे सुद्धा कर्नाटकातल्या साडीचा एक प्रकार. प्रत्येक रूममध्ये इतकं डिटेलिंग केलं आहे की प्रत्येक रूममधले उशांचे कवर हे सुद्धा त्या त्या रूमच्या थीमवर आधारित आहेत. हे जर तुम्ही बघितलं तर ही उशी मालगुडी स्टेशनची बनवलेली आहे. मित्रांनो, प्रत्येकाला अलादीन आणि अलादीनच्या जादूच्या दिव्यातून बाहेर आलेला जिनी राक्षस आठवत असेल. चला आपण आता जाऊयात त्यांच्या दुनियेमध्ये. या आपण आता प्रवेश करतोय अरेबियन नूर या रूम मध्ये. या कोकण गझाली रूम मध्ये प्रवेश करताच आपल्याला इथे कोकणी घर दिसत आणि खिडकीमध्ये या आजीबाई थांबलेल्या आहेत. पयल नमन हो पयल नमन करीतो वंदन आम्ही करीतो वंदन. कोकणची संस्कृती दाखवणारी ही कोकण गझाली रूम. या मागच्या भिंतीवरती कोकणी लोककला सादर करतानाचं चित्रण केलेलं आहे. प्रत्येक रूम मधून बाहेर आलं की समोर हा असा मस्त कोकणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. ही अरेबियन नूर रूम म्हणजे आपण एखाद्या आखाती देशातच आलो आहोत असे चित्र डोळ्यासमोर उभे करत होती. मुलांना अरेबियन नाइट्स हे कार्टूनच आठवले. चला आपण आता निघालो आहोत पिरॅमिड्सच्या प्राचीन जगात. या हरप्पा इजिप्त. इजिप्तची ही रूम पण आगळी वेगळी अशीच आहे. बेडच्या मागच्या बाजूला पिरॅमिड्स आणि स्फिंक्स आहेत आणि समोरच्या या भिंतीवर
प्राचीन इजिप्शियन लिपीतील काही चित्रे आणि अक्षरे कोरलेली आहेत. इथले पडदे सुद्धा इजिप्शियन कलाकुसर केलेले आहेत. पुढे आम्ही पोहोचलो रंगीलो राजस्थान या रूम मध्ये. पधारो म्हारो देस रे, पधारो म्हारो देस. राजस्थानमध्ये आपले स्वागत आहे. राजस्थानच्या संस्कृतीची ही रूम इथं तयार केलेली आहे. चला आता वेळ झाली आहे वॉटर पार्कला जाण्याची. त्याची आम्ही गेली 2 दिवस आतुरतेने वाट पाहतोय. चलो आता खरी मजा येणार होती की या रिसॉर्टच्याच प्रिमायसेस मध्ये असलेल्या या अक्वा वाईल्ड वॉटर पार्कला भेट द्यायला. या स्लाइड्स आणि हे सगळे खेळ पाहून कधी एकदा पाण्यात उतरतो असे झाले होते. आमच्या आधी मुलांनी जाऊन पाण्यात डुंबायला सुरुवात देखील केली. आता आम्ही दोघं या गुहेमधून जाणार आहे. आता भेटूयात आपण खाली. पाहत राहा. या वॉटर पार्क मध्ये पाण्याचे खूप वेगवेगळे खेळ आहेत. लहान मुलांसाठी तर काय ही एक पर्वणीच आहे. अहो मुलांचंच काय, अगदी सगळी मोठी मंडळी सुद्धा परत एकदा लहान होऊन या पाण्यात भान हरपून खेळत होती, डुंबत होती, डान्स करत होती. आम्ही इथे खूप धमाल केली. या स्लाइड्स वरून मनमुराद खेळलो. इथे या स्विमिंग पूल मध्ये पोहायला खूप मजा आली. ह्या हॉल मध्ये तर रेन डान्स करताना अक्षरशः भान हरपायला होतो. आता पाण्यात खेळून मस्त भूक लागली होती आणि लंच टाइम झाला होता. या वॉटर पार्कच्याच तिकिटात आपल्याला एक फुल व्हेज किंवा नॉन व्हेज बिर्याणी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिली जाते. इथल्या या अक्वा वाईल्ड वॉटर पार्कचे तिकीट मोठ्यांसाठी 550 तर मुलांसाठी 400 रुपये आहे, ज्यात आपल्याला एक फुल व्हेज किंवा नॉन व्हेज बिर्याणी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिली जाते. मित्रांनो, दिओ रिगालो हे ठिकाण रत्नागिरीपासून अगदी 10 किलोमीटरवर मुंबई गोवा हायवेवरच्या निवळी या गावात आहे. इथून आपण रत्नदुर्ग किल्ला, अरेवारे बीच, मार्लेश्वर मंदिर, मांडवी बीच, गणपतीपुळे मंदिर, भाटे बीच, कशेळीचे सुप्रसिद्ध कनकादित्य मंदिर या ठिकाणी भेट देऊ शकतो. इथल्या रूम्सचे बुकिंग करण्यासाठी या खालच्या नंबरवर कॉल करू शकता किंवा त्यांच्या या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता. हे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच. 2 दिवस आम्ही रत्नागिरीतल्या या दिओ रिगालो थीम रिसॉर्टमध्ये राहिलो. भरपूर धमाल केली. इथल्या वॉटर पार्कमध्ये मनसोक्त खेळलो. इन्फिनिटी पूलमध्ये भरपूर पोहलो. इथल्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. आता पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन आम्ही पुन्हा परत घरी निघालो आहोत. पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो. तर आजचा हा व्हिडिओ आणि हे दिओ रिगालो थीम रिसॉर्ट तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. आणि आपला हा चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तोही जरूर करा.
भेटू पुन्हा अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी. नमस्कार.